ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी आढावा घेऊन मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व परिसराची स्वच्छता सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आकर्षक रंगरंगोटी तसंच परिसर सुशोभीकरणाची सर्व कामं प्राधान्यांना पूर्ण करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस सुरू असून आज महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन केंद्र शासनाच्या वतीनं सन दोन हजार एकवीस साली होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती नळव्यवस्था पाणीपुरवठा तलाव साफसफाई सार्वजनिक शौचालयांना नळसंयोजनं विद्युत व्यवस्था तसंच परिसर स्वच्छता रंगरंगोटी तसंच परिसर सुशोभीकरण इत्यादी गोष्टी अद्ययावत ठेवण्याचं काम सुरू असून सर्व कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत केंद्र शासनाच्या नवीन स्वच्छ सर्वेक्षण प्रणालीनुसार सर्व कामांचं योग्य नियोजन करण्यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरता शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या आहेत